गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनमा नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना गुरूंना आणि सर्व शिक्षकवृंदांना गुरुपौर्णिमेचा गुरु नमस्कार करते आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात आजपर्यंत आपण गुरुपौर्णिमेविषयी अनेक कथा ऐकलेल्या आहेत गुरुपौर्णिमेचं महत्त्व ऐकलेलं आहे परंतु थोडक्यात सांगायचे झाले तर गुरुची महानता व्यक्त करण्याचा शिष्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रेरणादायी अविस्मरणीय दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा परंतु मित्रांनो गुरु, मित्रा गुरु कोणाला म्हणावे तर जे आपल्याला योग्य मार्ग दाखवितात योग्य दिशा दाखवितात जगण्यासाठी योग्य संस्कार देतात ते म्हणजे गुरु मग ते आपले आई वडील असो शिक्षक असो किंवा अजून कोणी मग वयाने लहान असले तरीही गुरुला वयाचे आणि जातीचे बंधन नसते खरे तर आपले सर्वात पहिले अनौपचारिक गुरु म्हणजे आपले आई वडील त्यांच्यामुळेच तर आपल्याला सुंदर विश्व बघायला मिळालं चांगले काय वाईट काय याची जाणीव तेच आपल्याला करून देतात म्हणूनच ते देता। आपले पहिले गुरु पुढे अध्ययनाच्या रूपाने आपला नव्या गुरुशी परिचय होतो ते म्हणजे शिक्षक आपले आई वडील आपल्याला जन्म देतात देह देतात परंतु या मातीच्या देहाचे सोने कसे करावे हे गुरुकडून शिकविले जाते मित्रांनो काळ बदलला शिक्षण पद्धती बदलली तरीही आधुनिक काळामध्ये शिक्षकच आपले गुरु आहेत एक चांगला शिक्षक एक चांगला गुरु पारसासारखा आहे जो सामान्य लोखंडाचे सुद्धा सोन्यात रूपांतर करतो गुरुकडून पशुचा मनुष्य होतो जीवनात वैचारिकतेची बैठक प्राप्त होते गुरु स्वतःचे सारे ज्ञान शिष्याला देतो व त्याच वेळी ज्ञानाचा वृक्ष बहरत जातो म्हणूनच मित्रांनो आपल्या आयुष्यात गुरूचे स्थान खूप महत्त्वाचे आहे तेव्हा गुरुसारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो आणि खरे म्हणजे शिष्यत्ववृत्ती असणारा माणूस अगदी मुंगीपासूनही शिकतो गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे गगनाप्रमाणे विशाल आहे आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ते ज्ञानकण वेचले पाहिजे कारण गुरुविना कोण दाखविलं वाट गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतो वाट दाखवतो दिशा दाखवतो परंतु त्या गुरूंचा आदर सुद्धा आपण तेवढाच केला पाहिजे नाही का मित्रांनो ज्ञानरूपाने गुरु अमर होत असतो याच जाणिवेतून समर्थांनी शिवरायांना मार्ग दाखविला गुरूंचा मोठेपणा आणि महंती भारतीय संस्कृतीने मानून त्यांचा जय जयकार केला मित्रांनो काळ बदलला शिक्षण पद्धती बदलली मात्र गुरु आणि शिष्य यांचे नाते अजूनही बदललेले नाही शेवटी मी इतके मनेन सफल जीवन सचता है सपनों से जो मिलता है किसी गुरु की दस्तक से जीवन सूर्य सा प्रकाशित तो हो उठता है जब साथ एक सच्चे गुरु का मिलता है धन्यवाद